सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा विषय आहे की सीपी मुंबईचं जे पुढील सत्रातलं जे वेळापत्रक आहे ते आज संध्याकाळीपर्यंत येणार 100%. त्याच पद्धतीनं आज संध्याकाळचं नाही आलं तर उद्या सकाळपर्यंत हे वेळापत्रक येऊन जाणार आहे. सत्र 2 हे 3 ऑगस्टपर्यंत संपणार आहे. सगळ्यांनाच माहीत आहे 25 तारखे GR मध्ये 3 तारखेपर्यंत सगळ्या लिस्ट आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये सीपी मुंबई कॉन्स्टेबल महिला आणि सीपी मुंबई चालक पुरुष दुसऱ्या सत्रातले. आता तिसरं सत्र हे 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचं हॉल तिकडं ऑफिशियल यायला सुरू झालेलं आहे. त्याचीच इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर अशाच अपडेट पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. सो महत्त्वाचं बघूयात आपण महिलांचं हे महिला शिपाई जे कॉन्स्टेबल जे ग्राउंड आहे ते 29 पासून सुरू झालेलं होतं. 3 ऑगस्टपर्यंत त्याची लास्ट आहे. 3 ऑगस्टनंतर 4 ऑगस्टपासून दुसऱ्या सत्रातलं सीपी मुंबई कॉन्स्टेबलचं फिमेलचं ग्राउंड सुरू होणार आहे. त्यांचं हॉल तिकीट ऑफिशियल यायला सुरू झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. आता आपण पहिला मगाशी 1-2 मिनिटापूर्वी आपल्या विद्यार्थिनीचं हॉल तिकीट मी डाउनलोड केलेलं आहे. ते हॉल तिकीट तुम्हाला मी आता रीड करून दाखवणार आणि नंतर विश्लेषण करणार आहे. बघूयात आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 घटक कार्यालय सीपी मुंबई पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेश पत्र. याच्यामध्ये बघा शारीरिक मोजमाप तारीख 4 ऑगस्ट 2024 म्हणजे 3 तारखेपर्यंत संपलेलं होतं. त्यानंतर 4 तारखेपासून जे काही सीपी कॉन्स्टेबल फिमेल आहे ते द्वितीय सत्र चालू होते. शारीरिक मोजमापसाठी उपस्थितीची वेळ 5 वाजता दिलेली आहे. शारीरिक मोजमाप चाचणीची उपस्थितीची वेळ 5 वाजता दिलेली आहे. म्हणजे ऑफिशियल 4 तारखेपासून दुसरं सत्र हे चालू होते कॉन्स्टेबल महिलांचं आणि 5 वाजता उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. शारीरिक मोजमाप ठिकाण बघा मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड मरीन लाईन मुंबई महाराष्ट्र. त्याच पद्धतीनं उमेदवाराचे नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये शीतल म्हणून, पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल आणि पत्ता वगैरे दिलेला आहे. मोबाईल क्रमांक ईमेल आय डी तुमचा दिलेला आहे. त्याच्यामध्ये पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल लिंग फिमेल जन्मतारीख दिलेलं आहे. मागणी केलेला दावा NTD नॉन क्रिमिनल येस समांतर आरक्षण फिमेल रिझर्वेशन. अशा पद्धतीनं हे हॉल तिकीट 1-2 मिनिटापूर्वीच आलेलं आहे ते तुमच्यापर्यंत मी आता पोहोच केलेला आहे. आता विषय अशा पद्धतीनं आहे की सर वेळापत्रक यांचं कधी येतील, किती मुलं असणार आहेत. आज सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज संध्याकाळी किंवा 31 तारखेपर्यंत हे वेळापत्रक जे आहे 4 तारखेपासूनचं द्वितीय सत्र ते आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत येऊन जाईल म्हणून सांगितलेलं होतं वेळापत्रक. त्याच पद्धतीनं हॉल तिकीटसुद्धा यायला चालू झालेलं आहेत आणि त्याच पद्धतीनं वेळापत्रकसुद्धा येईल याची नोंद घ्यायची आहे. सो महिलांचं 4 ऑगस्टपासूनचं जे वेळापत्रक आहे ते यायला सुरू झालेलं आहे. तुम्ही ऑफिशियल डाउनलोड करायचं आहे सर्वांनी. डाउनलोड करून झाल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन तुम्ही तुमच्या फिजिकलसाठी जायचं आहे. आता दुसरा प्रश्न येतो की सर मुलांचं कधी येईल ग्राउंड, तर त्या मुलांना सूचना देतो आहे की मुलांसुद्धा आज संध्याकाळपर्यंत जे काही 4 ऑगस्टपासूनची जे काही हॉल तिकीट आहेत ते आज संध्याकाळपर्यंत येऊन जातील. आणि चेक करून झाल्यानंतर तुम्हाला जर हॉल तिकीट आलेत मुलांचे तर लगेचच मला सेंड करा. मी लगेचच माहिती आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या मुलांना 100% लवकर लवकर देण्याचा प्रयत्न करेन. समजलं? सो मुलींना एक विनंती आहे की आता लगेच जावा, तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होते का बघा, तुमचं जे काही आवेदन अर्ज आहे प्लस त्याला जोडून तुमची बर्थ डेट टाकायची. बर्थ डेट सिंगल डिजिटमध्ये असेल, 1 आकडा असेल तर त्याला 0 जोडायचा आधी. म्हणजे 04 म्हणजे 4 तारीख असेल 4 मार्च म्हणा तर 04 करायचे. महिना जर 30-14 असेल एप्रिल तर 04 करायचे. 04-04-2001 अशा पद्धतीनं पुढं सलग टाकायचं आहे. मध्ये कोणताही स्पेस ठेवायचा नाही तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होते. समजलं? असं खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे की 4 तारखेपासूनचं 4 ऑगस्टपासूनचं हॉल तिकीट हे ऑफिशियल यायला सुरू झालेलं आहे. वेळापत्रक आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल, टेन्शन काही घेऊ नका. पण ज्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत त्यांनी डाउनलोड करून घ्यायचे आहे. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, कुणीही दुर्लक्ष करू नका. हॉल तिकीटशिवाय तुम्हाला ग्राउंडवरती एंट्री देत नाहीत. समजलं? सो हॉल तिकीट पहिला घ्या आणि मग वेळापत्रक आल्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये 4 तारखेला दिलेलंच आहे तर तुम्ही 4 तारखेला फिजिकलसाठी जाऊ शकता. समजलं? सो ज्यांचं 4 तारखेपासूनचं शेड्यूल आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे महाराष्ट्रातून पहिली इन्फॉर्मेशन आपल्याकडून तुम्हाला भेटत असते, पहिली अपडेट. समजलं? ह्यासाठी पहिला हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मी शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय. धन्यवाद.